स्वागत आहे तुमचं राधा रसोई घर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण एक ठेच्याचा प्रकार पाहणार आहोत, पण नॉर्मल ठेचा नाही. आज आपण कैरीचा ठेचा कसा करायचा हे पाहणार आहोत. तुम्ही जर ही रेसिपी केली नसेल तर माझी रेसिपी पहा, तुम्हाला नक्की आवडेल. अतिशय चवदार आणि टेस्टी असा हा ठेचा असतो. सगळ्या ब्रेड बरोबर आणि इतर पोळी भाकरी सगळ्यांबरोबर छान लागणारा हा ठेचा. पाहूया मग त्याची रेसिपी. आपण कैरीच्या ठेच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. किसलेली कैरी घेतलेली आहे, त्यानंतर हिरवी मिरची, दाणे, परत थोडासा गूळ, लसूण आणि कोथिंबीर. बाकीचे लागणारे जिन्नस मी रेसिपी करता करता तुम्हाला दाखवते. आता आपण हा ठेचा तव्यावर करूया. लोखंडी तवा घेतलेला आहे, थोडंसं तेल घेतीये. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी भाजलेले दाणे टाकणार आहे. दाणे भाजल्यामुळे ते पटकन छान परतून निघतील. आणि दाणे भाजत असताना त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हिरवी मिरचीचे तुकडे. ठेचा करतोय म्हणून मिरचीचं प्रमाण जास्त घ्यायचं. त्यानंतर आपण 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आता हे परत एकदा छान परतून घ्यायचंय. त्यानंतर थोडेसे जिरे टाकूया आपण आणि कोथिंबीर टाकायची आहे. थोडी कोथिंबीर आता परतत असताना टाकते आणि बाकीची मी नंतर दाखवते तुम्हाला. आता चवीनुसार मीठ घालूया आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया वाफ येण्यासाठी. पाहूया आपण छान झालेला आहे. ठेचा असल्यामुळे मिरचीचा थोडी ढास लागते. मी गॅस बंद करते. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी टाकते. पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मगच फिरवायचं आहे. आता सुरुवातीला मी हे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे गार झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कैरी टाकूया. किती आंबट कैरी आहे तुम्ही पहा, त्यानुसार कैरीचा वापर करा. जास्त कैरी नाही टाकायची, थोडीशीच टाकायची. त्यानंतर आपण तर कोथिंबीर घालायची आहे आणि बॅलन्स थोडासा आंबट कैरी असल्यामुळे थोडासा गूळ घालायचा. आता जाडसर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. मी फिरून घेते. इतपत जाडसर झालं पाहिजे हे पहा. आता आपण या ठेच्यावर लागणारी फोडणी करून घेऊया. सुरुवातीला आपण तेलात परतलेलंच आहे, पण थोडस हिंगाचा छान तडका देऊया त्याला. तेल तापलेलं आहे, मी हिंग टाकून गॅस लगेचच बंद करते आणि आपण फोडणी देऊया. खाण्यासाठी तयार आहे उत्तम बेत आहे, कैरीचा ठेचा आहे, भाकरी केलेली आहे आणि कांदा. अजून काय हवंय? आवडली ना रेसिपी? आवडण्यासारखीच आहे. टेम्पटिंग, टेस्टी आणि मस्त मस्त कैरीचा भरपूर वापर केलेली ही आपला ठेचा तुम्ही नक्की नक्की करा. आणि राधा रसोई घर हे चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.